नमस्कार, मी उज्ज्वला, बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अचानक झालेल्या काम बंद आंदोलनामुळे एसटीची चाकं थांबली, सेवा कोलमडल्यानं प्रवाशांचे मोठे हाल. परिवहन मंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर संध्याकाळी संप मागे. वडिलांची पेन्शन आईच्या नावावर करण्यासाठी 5,000 रुपयांची लाच घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिकाला अटक. केंद्र सरकारकडून साखर उद्योगाला मोठा दिलासा. FRP पेक्षा ज्यादा ऊस दर दिल्यास त्या रकमेवर आता आयकर भरावा लागणार नाही, अध्यादेश लागू. महाद्वार रोडवरील व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार दिवाळी कालावधीत महाद्वार रस्ता वाहतुकीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय. आणि कोल्हापूर जिल्ह्यात शस्त्रास्त्रांचा वाढता व्यापार चिंताजनक. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून 2.5 महिन्यात 9 पिस्तूल आणि सुमारे 25 जिवंत काडतूस जप्त.